नमस्कार मित्रांनो, गिरगाव ॲपतर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांनाच प्रवास करायला आवडत असतो आणि समजा हा प्रवास विमानात नसेल तर तुमच्या लक्षात आलं असेल आज मी तुम्हाला घडवणारे सफर पुष्पक विमानाची. आणि मित्रांनो, आता आपण भेटणार आहोत माझ्या जवळच्या मित्राला, अर्थात पुष्पक विमान या चित्रपटाची कथा ज्याची आहे आणि या चित्रपटात ज्यांनी प्रमुख भूमिका केली आहे त्या सुबोध भावेला. हाय सुबोध. हाय, तुझं स्वागत आहे आमच्या ॲपतर्फे. थँक्यू सो मच. आणि मला जाणून घ्यायचं आहे की कथासुद्धा तुझी आहे आणि अर्थातच चित्रपटातली प्रमुख भूमिका सुद्धा, तर काय सांगशील एकंदरीतच या विमान प्रवासाबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट मला माझ्या आजोबांवरनं सुचली. त्यांना मला विमानाने घेऊन जायचं होतं, जे मला शक्य झालं नाही. त्यामुळे आमच्या सिनेमातल्या तात्यांचा किंवा त्या आजोबांचा विमान प्रवास मला घडून आणला घडून आणावा लागला आणि तो घडून आणला. कुठेतरी मला वाटलं की आजोबा आणि एक नातू किंवा आजी आजोबा आणि नातवंड हे एक अतिशय निस्वार्थी आणि खूप आनंद देणारं असं नातं आहे आणि त्या नात्याचा सुगंध आपल्या आयुष्यभर आपल्या आजूबाजूला दरवळत असतो. तर तो सुगंध पुन्हा एकदा मला प्रेक्षकांना द्यावासा वाटला, कारण बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये आता ज्याला म्हणू की लोक वेगवेगळे राहतात, आजी आजोबा वेगळेकडे असतात, नातवंड वेगळेकडे असतात, आईवडील वेगळेकडे असतात. अशा विभक्त कुटुंबामध्ये पुन्हा एकदा त्या नात्याचा गोडवा मला घ्यायचा होता. दुसरी गोष्ट मला असं वाटलं की आत्ता समाजामध्ये जे काही एक टेन्शनचं वातावरण आहे आपल्या आजूबाजूला, या सगळ्या टेन्शनच्या वातावरणात एक असा सिनेमा द्यायचा होता की जो सिनेमा ऊर्जा देईल, जो सिनेमा आनंद देईल, जो सिनेमा पुन्हा एकदा जगायला एक कारण देईल, आणि असा सिनेमा करायचा होता. त्याच्यातनं ही कथा डोक्यात आली. तुम्हाला माहितीच आहे की पुष्पक विमान हा चित्रपट सध्या चर्चेत आहे आणि या चित्रपटातनं गौरी किरण ही अभिनेत्री पदार्पण करते. आपण भेटणार आहोत गौरीला. हाय गौरी. हाय, तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि आपण म्हणतो ना की जसं पहिल्या वहिला विमान प्रवासाला महत्त्व आहे तसं पहिल्या वहिला कामाला सुद्धा. अगदी. तर तुझ्या चित्रपटाबद्दल काय सांगशील आणि मुळात तू एक पत्रकार आहेस आणि आता अभिनेत्री झालीस, त्या अनुभवांविषयी सांग. पत्रकारितेनंतर अभिनयाकडे वळण्याचा अर्थातच प्रवास माझा चांगला होता, पण मी त्याआधी एक गोष्ट मेन्शन करेन की पत्रकारिते आधी पण मी अभिनय करायचे किंवा ते करायलाच मुंबईत आले होते आणि ओघाने मग पत्रकारितेकडे काही काळ मी तिथे घालवला आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा संधी मिळाली मला अभिनय करायची तेव्हा मी पुन्हा या क्षेत्रात आले. आणि माझं नशीब खूपच चांगलं आहे की पुष्पक विमानसारखा मोठा प्रोजेक्ट मला मिळाला आणि त्याचा मी भाग होऊ शकले. सिनेमाबद्दल सांगायचं तर जसं तुम्ही म्हणाल की पहिल्या वेळेला सिनेमाची किंवा विमान प्रवासाची उत्सुकता प्रचंड असते आपल्याला. इथे तात्यांचा विमान प्रवास त्याची त्यांचं जे स्वप्न आहे तात्यांचं या विमान प्रवासाबद्दलचं, त्याची उत्सुकता, त्याची तयारी आणि त्यांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाची धडपड, तात्यांची धडपड, हे सगळंच वैभव चिंचाळकर जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांची तयारी जर तुम्ही पाहिलीत, सिनेमा तुम्ही मला वाटतं पाहिलाय आता, त्याच्यानंतर मी नक्कीच म्हणू शकते की खूप बारीक बारीक डिटेलिंग दादाने केलेलं आहे. सो एकूणच तात्यांचा प्रवास या सिनेमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आता आपण भेटणार आहोत पुष्पक विमान या चित्रपटाचा दिग्दर्शक वैभव चिंचाळकर याला. वैभव, चित्रपटातलं दिग्दर्शक म्हणून तुझं हे पहिलं पदार्पण आहे पुष्पक विमानाच्या निमित्ताने. करेक्ट. तर त्याबद्दल काय सांगशील, कसा होता हा सगळा विमान प्रवास तुझ्याकरता एक दिग्दर्शक म्हणून? नाही, विमान प्रवास अत्यंत स्पेशल होता. मला असं वाटतं की आज हा सिनेमा इथपर्यंत येऊन पोहोचला आहे आणि आता तो लोकांपर्यंत पोहोचतोय. आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी हे बघितले त्यांचे रिव्ह्यूज असा ऐकल्यानंतर मला वाटतं की अगदी त्या अर्थाने नाही पण या अर्थाने माझ्या पण एक पुष्पक विमान घडलेला आहे. तो पुष्पक विमानाचा आनंद मी खऱ्या अर्थाने घेऊ शकलेलो आहे. तर मित्रांनो, पुष्पक विमान ही गोष्ट आहे आजोबा आणि नातू यांच्यातल्या गोड नात्याची. आजोबांच्या भूमिकेत आहे मोहन जोशी, नातवाच्या भूमिकेत आहे सुबोध भावे. सुबोध भावे यांच्याबरोबर आहे अभिनेत्री गौरी किरण आणि आत्ताच आपल्याला वैभवनं सांगितलं की एक स्पेशल चेहरा राहुल देशपांडे यांचा या चित्रपटाला लाभलाय. आता राहुल देशपांडे कोणती भूमिका करणार आहेत हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आपल्या जवळच्या आणि आवडत्या चित्रपटगृहात जाऊन पुष्पक विमानाचा प्रवास तिकीट काढून नक्कीच करावा लागेल. तेव्हा आजच्या पुरते इथंच थांबूया. कॅमेरामन करंटसह गणेश आचवल, गिरगाव ॲप.